सोलापूर जिल्ह्यातील कोरोना व्हायरस आजाराशी संबंधित व्यक्तींची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे. होम क्वारंटाईनमध्ये आतापर्यंत 819 व्यक्तींना ठेवण्यात आले होते, त्यापैकी 449 व्यक्तींचा 14 दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे. अद्यापही 370 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आतापर्यंत 328 व्यक्तींना ठेवण्यात आले होते, त्यापैकी 134 व्यक्तींचा 14 दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे. अद्यापही 194 व्यक्ती इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आहेत. आयसोलेशन वॉर्डमधील रुग्णांची माहिती व संख्या खालीलप्रमाणे आहे. आतापर्यंत आपण 247 व्यक्तींना आयसोलेशन क्वारंटाईनमध्ये ठेवलं होतं, त्यापैकी 208 व्यक्तींची तपासणी झालेली आहे व सर्व 208 व्यक्ती निगेटिव्ह आढळले आहेत. अद्यापही 39 व्यक्तींचे रिपोर्ट येणे बाकी आहेत. यामध्ये 9 व्यक्ती डेंगिलवाडी येथील असून पुण्याचे काही 19 व्यक्ती आहेत आणि मुंबई येथून आलेले 3. असे एकूण 39 व्यक्तींची टेस्ट रिपोर्ट येणे बाकी आहे. डेंगिल वस्ती व येळगाव परिसरात आज पुन्हा संपूर्ण 611 घरांचे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. या अंतर्गत 3000 व्यक्तींची तपासणी करण्यात आलेली आहे. या तपासणीमध्ये कुठलीही ॲडवर्स स्थिती निदर्शन झालेली नाही. या परिसरातील 56 व्यक्ती हे प्रायमरी कॉन्टॅक्ट होते, त्यापैकी 47 तपासणी झालेली आहे. ते सर्व निगेटिव्ह आढळलेले आहेत. अद्यापही 9 व्यक्तींची टेस्ट रिपोर्ट येणे बाकी आहेत. आज रात्री उशिरापर्यंत उर्वरित 9 व्यक्तींचे टेस्ट रिपोर्ट येणे अपेक्षित आहे.